लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोविड च्या रुग्णांची संख्या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये कमी होत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये सक्रिय असलेले 1300 रुग्ण आहेत, त्याच्यामध्ये 161 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि ॲव्हरेज 3 रुग्णांचा दररोज मृत्यू होतो। तर सर्वसाधारण बाधा झालेले रुग्ण ते ऑक्सिजनवर का जातात, ऑक्सिजनचे व्हेंटिलेटर का जातात याची कारणं शोधायची गरज आहे की मूलतः त्या पेशंटची प्रतिकार शक्ती कमी होती का किंवा उशिरा उपचार सुरू झाले का। आणि मी माननीय आयुक्तांना एक सांगितलेलं की अवेअरनेस तयार करा की काही लोकांच्या मनामध्ये असतं की अमुक लस कंपनीची घेतली तरच आपण जगू आणि मग दुसऱ्या कंपनीची लस उपलब्ध असताना सुद्धा ती लस घेतली जात नाही आणि परिणामी काही लोकांना मृत्यूच्या समोरी जावं लागलेलं आहे। आता या ठिकाणी केंद्र सरकारनं 75% लस स्वतः खरेदी करून राज्य सरकारमार्फत विविध महानगरपालिका नगरपालिकांना दिली, परंतु राहिलेली 25% लस ही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्या ठिकाणी खुल्या बाजारात विक्री करता परवानगी दिलेली आहे आणि ती लस रुग्णालयांच्या मार्फत ती सदन लोकांना देण्याचं प्रयोजन आहे आणि तशा प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आम्ही असं म्हटलेलं आहे की सदन लोक ती लस घेतीलच, परंतु कमीत कमी आपल्यापैकी पिवळा रेशन कार्ड धारक असलेल्या लोकांना जे झोपडपट्टीतले गावातले शहरातल्या इलाजी ठिकाणी राहतात अशा लोकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे त्याचे पैसे महापालिकेने भरावे अशा प्रकारची सूचना मी गेल्या सातत्यानं ह्या वेळेला आम्ही जरा ते गांभीर्याने घेतलेलं आहे। आम्ही सांगितलं पुढच्या वेळेला पिवळी रेशन कार्ड धारक असलेल्या किती लोकांना महापालिकेच्या पैशातून त्यांना खाजगी हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये लस दिली याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। एकूणच कोविडच्या येणाऱ्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात पुन्हा आज त्यांना स्मरण करून दिलं की साध्या कॉट्स, ऑक्सिजनच्या कॉट्स, व्हेंटिलेटरच्या कॉट्स, औषधाचा साठा, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांची उपलब्धता आणि पाऊस पडत असताना ज्याला आपण एक प्रकारचे म्हणजे फंगस स्वरूपाचं वातावरण तयार होतं आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रुग्णांचा परिसर त्या ठिकाणी आपण निर्माण आपण केलेला आहे त्या ठिकाणी फवारण्या वगैरे करून संपूर्ण यंत्रणा सॅनिटाईज करून ठेवावी अशा प्रकारे सूचना केलेली आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त शहरातल्या MIDC भागामध्ये मोठे रस्ते, सर्व्हिस रोड या ठिकाणी MIDC मधले वावरणारे काही दलाल त्यांच्या दलालांच्या मार्फत एक गुंठा योजना जी प्रकल्पग्रस्त लोकांसाठी निर्माण झाली ते भूखंड सर्व्हिस रोडला लागून काढल्यामुळे भविष्य काळामध्ये शहरातल्या यातायात म्हणजे वाहतुकीला खोळंबा होईल। परवाच आम्ही सर्वजण रिजनल ऑफिसर MIDC ला आम्ही भेट दिली आणि त्यांना सांगितलेले ते आपण काढलेले किंवा विक्री केलेले भूखंड स्थगित करावेत आणि किंबहुना DAKC लोकमत समूहाच्या त्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर 2 हॉटेलं झालेत त्या लोकांना पर्यायी जागा द्या, त्यांना नुकसान भरपाई द्या आणि ती जागासुद्धा एकूण त्या ठिकाणी सर्व्हिस रोडच्या परिसरातली इमारत तिथून आपण काढून टाका। सविता केमिकलजवळ एक हॉटेल झालेलं आहे, ते हॉटेलच्या त्या लोकांनासुद्धा पर्यायी जागा द्या, त्यांना नुकसान भरपाई महापालिकेने द्यावी, MIDC द्यावी,
परंतु शहराच्या हिताकरता सर्व्हिस रोडच्या ठिकाणी अशा प्रकारचं बांधकाम होऊ नये अशा प्रकारची आम्ही आरवला पण मागणी केली. माननीय आयुक्तांना त्याचा पाठपुरावा करायला सांगितलं आणि वेळ पडली तर मी महापालिकेच्या आयुक्तांना पण सांगितलं आणि आरवला सांगितलं आम्ही मोर्चा घेऊन येऊ. आम्हाला मोर्चामध्ये वेळ खर्च करायची इच्छा नाही. अनरेस्ट व्हावा, वातावरण तप्त व्हावं अशी आमची इच्छा नाही. परंतु जर का शहराच्या जनतेच्या हिताकरता काही गोष्टी करण्याची गरज भासली तर कायद्याच्या चौकटीत राहून तशा प्रकारचं तीव्र आंदोलन केलं जाईल ज्याच्या पडसाद सर्व जनसामान्यांच्या मनावर पडतील आणि प्रशासनाला आणि शासनालासुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. मी ज्याला कुरुबा हायस्कूलमध्ये आम्ही शिक्षण घ्यायला जात होतो, शेतकरी शिक्षण मंडळाचे विद्याप्रसार हायस्कूल तुर्बे, त्याला आम्ही सायकलवर जाताना तिथून त्या सरमाई देवीचं एक मंदिर होतं, तिथे वीर होती, तिथून असा कलवट होता. आता या ठिकाणी तो कलवट बंद करून कोणाच्या तरी हिताकरता कसल्याही प्रकारची परवानगी न घेता तो बंद करण्यात आलेले आहे. माननीय आयुक्तांना त्या आमच्या लोकांनी सांगितले की या बाबतीमध्ये जर का तुम्ही कारवाई केली नाही तर पुढच्या वेळेला हे लोक इथे येऊन घोषणा पण देतील आणि सिटी इंजिनियरिंगच्या ऑफिस असतात त्या ठिकाणी घराव घालतील. बाब अशी आहे की समजणे वालों को इशारा का कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची इच्छा नाही, परंतु उद्याला तो कलवट बंद केल्यामुळे जर त्या ठिकाणी झोपपट्टी परिसरामध्ये पाणी साठणार असेल, लोकांच्या जर जीवितशी जर कोणी खेळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. लोकशाही मार्गाने जे काय आम्हाला जे एकूण अधिकार आहेत त्या अधिकाराचा पूर्ण वापर आम्ही करू. आता त्या कंपनीचं हित जपण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझं तर म्हणणं आहे की हा याचा कर्ता कारविता कोण कुठल्या अधिकाऱ्याने या गोष्टी केल्या आणि जर चुकीचं गोष्ट जर बाहेरच्या माणसाने की त्याच्यावर कारवाई करण्याचं कोणी थांबवलेलं आहे याची पूर्ण चौकशी शहानिशा करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली. नाला हा डोंगरापासून खाडीपर्यंत जातो, एका वॉर्डमध्ये नाला करण्याची गरज नाही. सलग त्या ट्रॅकमध्ये येणारे सर्व म्हणजे दिघा परिसर, आयरोरी परिसर, रवाला परिसर, घनसोली परिसर, कोपर खरणे, खेरणे, पावणे, तुर्बे, सानपाडे, शिरवणे ह्या सर्व डोंगरावरील नाले आरपार गेले पाहिजे. जर का तुम्हाला जर रस्ते करायचे असेल एकाच वॉर्डपुरते सिमेंटचे रस्ते करून जमणार नाही. कोणी घाट घातलाय तो सिमेंटचे रस्ते, अंतर्गत रस्ते सिमेंटचे नाहीत, आपलं धोरण नाही. आणि असं असताना एखाद्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांमध्ये जर सिमेंट काँक्रीटचे रस्ते कोणी करत असेल तर तो अधिकारी कोण? आणि माझं म्हणणं असे या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशन RTI कार्यकर्ते 50% सज्जन आहेत, पण 50% चिटर लुटर पण या ठिकाणी आहेत. ते ब्लॅकमेल करतात अधिकारी वर्गाला. अधिकारी वर्गाने कुठे चुकीच्या गोष्टी केल्यात त्याचा हवाला देऊन त्यांच्यावर दबाव आणला जातो. जर का तो दबावाखाली येत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी नोकरी सोडून घरी जावं. लोकप्रतिनिधीच्या मुखवट्याखाली काही लोक अधिकारी सज्जन अधिकाऱ्यांना सुद्धा दाबण्याचा काही प्रयत्न होतो. आणि मी ऐकताना सांगितलं असे अधिकाऱ्यांना त्रास देणारे कोण घटक आहेत त्या अधिकाऱ्यांना निर्भय तुम्ही करा, त्याला संरक्षण द्या तुम्ही. आणि जर तुमच्या नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही जी प्रशासनाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा वापरू, आम्ही त्या अधिकाऱ्यांना संरक्षित करू. परंतु त्यांनी दबता कामा नाही. एखादा कोणीतरी म्हणजे नैरा गुंडागर्दीच्या भाषा करून जर अधिकार वर्गाला जर दाबत असेल तर ती या शहराच्या हिताकरता ती चांगली बाब नाही हे ऐकताना आम्ही सांगितलेलं. इतक्या भट्ट जर आमच्या कानावर आलेले नाही, माझ्या कारवाई कोणी घातली नाही, आता नाही असेल माझ्या निदर्शनात अशी बाब आलेली नाही. अशी जर निदर्शनात कोणी बाब आणली त्याची चौकशी करून ज्याने कुठे हलगर्जीपणा केला जर कारवाई करावी नक्कीच आम्ही सांगतो. महानगरपालिकेच्या सेवेत असलेली सफाई कामगार जाधव नावाची, तिला हार्ट अटॅक आला. महापालिकेच्या रुग्णालयातल्या लोकांनी तिला नोटीसकडे वर्ग केली, परंतु त्या लोकांनी आमच्याकडे ही मशीन नाही ती मशीन नाही म्हणून तिला सेवा देण्याचं नाकारलं. त्याची वस्तुस्थिती समजून त्यावेळेला असलेले अधिकारी कोणी तिला नाकारलं, तिला KM ऑपरेशन करावं लागलं, ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेचा जो 40 पेशंटचा कोटा आहे
तो कोटा किती होता, कोण अधिकाऱ्यांनी का नाकारलं, पैसे जर देणाऱ्या पेशंटला जर ट्रीटमेंट मिळत असेल तर महानगरपालिकेशी जो करार झाले त्या पेशंटला सुद्धा त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आणि ज्या कोणी अशा प्रकारची त्या ठिकाणी गैरवर्तणूक दिली असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्थापनाकडे करावी असे आयुक्तांना मी म्हटले. हा प्रश्न माझ्याकडे अनधिक बांधकाम झाल्याची कोणी तक्रार केलेली नाही, तुमच्याकडे कोणी केले असेल तर ते माझ्याकडे पाठवा. त्या ठिकाणी माननीय आयुक्तांना मी तशा प्रकारची भूमिका घ्यायला सांगेन.